नमस्कार, मी वैद्य शिल्पा यर्मे पाटील, प्रोफेसर व विभाग प्रमुख शेख गोविंदजीराव जी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर। अग्निपरीक्षण पिक्टोग्राम मध्ये मी अग्नीचं सचित्र असं वर्णन केलं आहे। बाह्यसृष्टीतील तेजाचा, सूर्याचा शरीरामध्ये असणारा सूक्ष्म अंश म्हणजे अग्नी, जो की पचन परिणामनादी कार्य करतो। अग्नी हा शरीराचा प्राण आहे, त्याचे आयुर्वेदात सविस्तर असे वर्णन केले आहे। अग्नीचे मुख्यतः तीन प्रकार पडतात, जाठराग्नी, भौतिक अग्नी, धात्वाग्नी। अग्नीचे प्रधान स्थान ग्रहणी, अन्नपचन करून शरीरसात्म घटकामध्ये रूपांतरण करणे व त्यामुळे शरीराचे पोषण करणे हे अग्नीचे प्रधान कार्य। अग्निप्रकारांमधला महत्वाचा अग्नी जाठराग्नी, जो बल, स्वास्थ्य, उत्साह, उपचय, प्रभा, ओज, प्राण हे टिकवून ठेवतो। दोषाच्या प्रभावाने या जाठराग्नीचे चार प्रकार पडतात। अग्नीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करता लिंग, स्त्री आणि पुरुषांच्या आहाराचा किंवा अग्नीच्या कार्याचा विचार करताना स्त्रियांमध्ये आहाराचे प्रमाण कमी असते, पुरुषांमध्ये आहाराचे प्रमाण आणि क्षुधा तीव्र असते। वय, तारुण्यावस्थेत अग्नीचे कार्य भूक उत्तम असते, तर वृद्धावस्थेत वात्याधिक्याने अग्नीचे कार्य विषम पद्धतीने घडून येते। अग्नी विषम असतो, अग्नी मंद असतो। ऋतू, हेमंत ऋतूमध्ये अग्नी बलवान असतो, अग्नीचे कार्य उत्तम होतो, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी वैषम्य आढळते। अग्निमानते जनित विकारांचे प्रमाण वर्षा ऋतूमध्ये अधिक असते, त्यामुळे आहाराचे प्रमाण सुद्धा कमी असते। आहार द्रव्यांचा गुणांचा विचार करता मांसाहार, मधुरस, मिष्टान्न इत्यादींचे पचन होण्यास वेळ लागतो, तुलनेने लघुगुणात्मक अन्नाचे पचन लवकर होते। क्षुधा स्वरूप, बहुभूक, वातदोष, अनियमित क्षुधा, दंतशूक, प्रभूताशन, पित्तदोष, अल्पाशन, अल्पक्षुधा, कमी आहार, कमी भूक, कफदोष, या पद्धतीने क्षुधाचे वर्णन केले आहे। व्यवसाय, फिरता व्यवसाय, बैठे काम, अंगमेहनतीचे काम, प्रवास, रात्रपाळी यानुसार आहाराचे व अग्नीचे कार्य बदलते, पचन क्रिया देखील यामुळे बदलते। मानसिक भावनांचा किंवा ताणतणाव, चिंता, शोक, भीती इत्यादी भावनांचा परिणाम अग्नी व पचनावर होतो। चिंता शोकावस्थेत अग्नीचे कार्य मंदावते। व्याधींच्या परिणामी मंदाग्नी आयुर्वेदाने रोगाचे मूळ कारण सांगितले असून व्याधीवर अवस्थेत अग्नीचे कार्य मंदावलेले असते। अन्नपचन क्षमता उणावते, आहाराचे प्रमाण देखील कमी झालेले असते। विषमाग्नी, जो अग्नी अन्नाचे पचन विषम गुणाने कधी लवकर तर कधी उशिरा घडून आणतो त्यास विषमाग्नी असे म्हणतात। अग्नीच्या कार्यामध्ये विषमता आढळते, भूक देखील अनियमित लागते। या चित्रांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा व्यक्ती अगदी भरपूर जेवतोय, पहिल्या दिवशी भरपूर प्रमाणात आहार आहाराची वारंवारता आपल्याला आढळते, तर दुसऱ्या दिवशी मात्र तो तुलनेने कमी जेवतोय, आहारात दोन जेवणांमधलं अंतर देखील अधिक आहे। या पद्धतीने विषम पद्धतीने कार्य करणारा हा विषमाग्नी, जो पचन देखील विषम पद्धतीने घडून आणतो। तीक्ष्णाग्नी, पित्ताच्या तीक्ष्ण गुणांच्या परिणामी जो अग्नी अयोग्य प्रकारे घेतलेल्या अन्नाचे देखील लवकर पचन करतो त्यास तीक्ष्णाग्नी असे म्हणतात। तीक्ष्णाग्नी व्यक्तींना भूक भरपूर लागते, गुरु पदार्थ सहजपणे पचवू शकतात। दंतशुक, प्रभूताशन, या चित्रामध्ये आपण पाहतोय की हा व्यक्ती भरपूर प्रमाणामध्ये अन्न पदार्थ घेतो। प्रभूताशन, प्रभूतपान, भूक भरपूर लागते आणि भूक सहन देखील होत नाही। मंदाग्नी, कफाच्या आधिक्याने जो अग्नी अन्नाचे पचन मंदगतीने करून आणतो आणि त्यामुळे दोन जेवणामध्ये जास्त अंतर असते, अल्पक्षुधा, अन्नपचनास अधिक काळ लागतो, तो मंदाग्नी। समाग्नी, जो अग्नी अन्नाचे पचन योग्य वेळामध्ये करून आणतो त्यास समाग्नी असे म्हणतात। समदोष स्थिती असताना अग्नी हा समप्रकारचा असतो, जो वेळेवर अन्नाचे पचन घडून आणतो। पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या अशा पाच भौतिक अग्नी असतात, ज्या पंचभौतिक घटकांचं पचन करून शरीरातल्या पंचभौतिक अवयवांचं पोषण करतात। यामध्ये पृथ्वी अग्नी, जो पृथ्वी प्रधान घटकांचं पचन करून पार्थिव अंशांचं किंवा पार्थिव अवयवांचं पोषण करतो, अस्थि, नख, दंत, केश इत्यादींचं। आप्याग्नी, शरीरात आपप्रधान घटकांचं पोषण विवेचन करून शरीरातल्या आपप्रधान अवयवांचं घटकांचं पोषण, रसरक्त, मूत्र, स्वेद, जिव्हा इत्यादी। तेजसाग्नी, जो तेजप्रधान घटकांचं विवेचन करतो आणि शरीरातल्या तेजप्रधान अवयवांचं घटकांचं पोषण करतो, नेत्र, प्रभा, त्वचा, कांती। वायवाग्नी, जो वायवीय अन्न पदार्थांचं पचन विवेचन करून शरीरातल्या वायुप्रधान अवयवांचं, इंद्रियाचं, घटकांचं पोषण करतो, त्वचा, श्वसन, स्त्रोतस इत्यादी। आकाशाग्नी, जो आकाशप्रधान घटकांचं पचन करून शरीरातल्या आकाशप्रधान अवयवांचं पोषण करतो, कर्ण, अन्नमार्ग, स्त्रोतस इत्यादींचं पोषण करतो, आकाशाग्नी।
धातुवाग्नी शरीरामध्ये प्रत्येक धातूचा एक असे सप्तधातुवाग्नी असतात जे धातू निर्मितीमध्ये सहभागी होतात. अन्नपचन झाल्यानंतर या आहारसापासून सप्तधातू निर्मितीची क्रिया ही धातुवाग्नीच्या मदतीने होते. पंच ज्ञानेंद्रिय ही पंचभौतिक अग्नींच्या आधाराने त्यांचं पोषण घडून येतं. हा भौतिक अग्नी पंच ज्ञानेंद्रियांचं पोषण करतो. अग्नींची तुलना आपण केली तर यामध्ये आपल्याला आढळतं की जठराग्नी हा सर्वात प्रधान अग्नी आहे जो की भौतिक अग्नी आणि धातवाग्नींना अग्न्यांश पुरवठा करतो. भौतिक अग्नी आणि धातवाग्नीचं कार्य हे मर्यादित स्वरूपाचं असतं. अग्निपरीक्षण करत असताना अग्नीचं परीक्षण दोन पद्धतीने करायचे. अभ्यहरण क्षमता म्हणजे आहार घेण्याची क्षमता. उत्तम अभ्यहरण क्षमता 4 ते 5 पोळ्या खाऊ शकतो. मध्यम प्रमाणात आहार आणि हीन म्हणजे बेताचे जेवतो. जनन क्षमता परीक्षण करत असताना अन्नपचनाची लक्षणं तपासावी. ती किती काळामध्ये निर्माण झाली याची नोंद घ्यावी. प्रश्न परीक्षेची मदत घ्यावी आणि जनन क्षमता तपासावी. यामध्ये 4 ते 6 तासांमध्ये जर पचन होत असेल तर हा अग्नी तीक्ष्णाग्नी प्रकारचा असतो. 8 ते 10 तास मंदाग्नी, अनियमित काल विषमाग्नी, तर 6 ते 8 तासांमध्ये पचन करणारा हा समाग्नी असतो. अग्नीचं महत्व पाहत असताना आयुर्वेदाने सर्व रोगांचं मूळ कारण मंदाग्नी म्हटले म्हणून आपण अग्नीचं संवर्धन केलं पाहिजे. हा अग्नी आयुष्य, वर्ण, बल, स्वास्थ्य टिकून ठेवतो. सर्व रोगांचं हरण करणारा अशी ही क्षुधा असते. अग्नी म्हणजे शरीराचा ईश्वर प्राण. अग्नी आहे तर शरीर आहे. अग्नीचा नाश म्हणजे शरीराचा नाश आणि म्हणून या अग्नीचं रक्षण आपण केलं पाहिजे. अग्नीचं वर्धन करण्याकरिता, संवर्धन करण्याकरिता आपण आहार विहाराच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. अष्टविध आहार विधी विशेष आयतनं, विशेषत आहार नियमांचं पालन करावं. ऋतुचर्या, दिनचर्या यांचं पालन करावं म्हणजे अग्नीचं संवर्धन होण्यास मदत होईल. अशा पद्धतीने आपण अग्नीबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद. Please like and subscribe.